वर्ष 15 वर्ष 16-18 वर्षापर्यंत होऊन गेले, म्हणजे अनुदानाचे निकष पूर्ण करून आमचे 10 वर्षापेक्षा जास्त झालेत, त्यामुळे आम्ही सर्वजण 100% अनुदानाचे हक्कदार आहोत. की आपण यावेळी पुन्हा जो टप्पा अनुदानाचा शब्द निवडणुकीच्या काळामध्ये दिला होता, सभागृहामध्येही दिला होता, तर तो शब्द आपण पूर्ण करावा. प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळालं पाहिजे. दरवेळेस भीक मागण्याची आम्हाला पाळी आली नाही पाहिजे. दरवेळेस आम्हाला आंदोलन करावं लागते. आता मानसिक अवस्था इतकी वाईट झालेली की दरवर्षी दिवाळीचा सीझन आला का आम्ही आझाद मैदानातच असतो. राज्यातल्या विनानुदानित शाळांमधील जवळपास अंशता आणि विनानुदानित शिक्षक कर्मचारी हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले. राज्यातल्या जवळपास 70,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदान या ठिकाणी जमायला आता सुरुवात झालेली आहे. आणि आपल्या ज्या मागण्या आहेत जे अनुदान त्यांना 100% अनुदान जे आहे ते या ठिकाणी मिळावं, कारण 2-3 वर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीने राज्यामध्ये खूप मोठं आंदोलन जे आहे ते या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आलं होतं. त्यावेळी 20% आणि 40% प्रश्न जो आहे तो सुटला होता. पण आता पुढचा टप्पा जो आहे तो या ठिकाणी मिळावा आणि त्यावेळी जे आश्वासनं दिली सरकारने ती पूर्ण करावी, यासाठी राज्यातले परत शिक्षक जे आहेत ते पुन्हा आझाद मैदानावर या ठिकाणी आले. त्यांच्या मागण्या काय आहेत ते आपण या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय मागण्या तुमच्या या ठिकाणी सरकारकडे? सर नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अंशतः अनुदानित ज्या काही शाळा आहेत त्या शाळांना 15 नोव्हेंबर 2011 आणि 4 जून 2014 जो काही शासन निर्णय आहे तो शासन निर्णय सांगतो की पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 40%, तिसऱ्या वर्षी 60%, चौथ्या वर्षी 80% आणि 5व्या वर्षी 100%. हे जे काही नैसर्गिक अनुदान वितरणाचं सूत्र आहे ते अनुदान वितरणाचं सूत्र लागू करावं. आणि आम्हाला 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष 16-18 वर्षापर्यंत होऊन गेलेत, म्हणजे अनुदानाचे निकष पूर्ण करून आमचे 10 वर्षापेक्षा जास्त झालेत, त्यामुळे आम्ही सर्वजण 100% अनुदानाचे हक्कदार आहोत. त्यामुळे त्या अनुदान वितरणाचं सूत्र लागू करून 100% अनुदान द्यावं. पुढचा टप्पा काय आहे? कारण 20% मिळालंय, काहींना 40% मिळालेला आहे. आता पुढचा टप्पा किती लोकांचा या ठिकाणी शिल्लक आहे की कशा पद्धतीने अनुदान मिळावं असं वाटतं? राज्यातील 63,000 शिक्षकांशी प्रभावित असलेला हा मुद्दा आहे. खरं तर शासनाने टप्पा अनुदान देण्यासाठी मागच्या वेळेस सभागृहामध्ये स्वतः राज्याचे वित्तमंत्री तथा माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 5,500 कोटी रुपये आम्ही शिक्षकांच्या वेतन अनुदानासाठी पुढील 3 वर्षामध्ये खर्ची करणार आहोत. याच मैदानामध्ये गेल्या वेळेस नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस आंदोलन सुरू होतं त्यावेळेस कॅबिनेट निर्णय घेऊन या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आमची आताही मायबाप शासनाला विनंती आहे की आपण यावेळी पुन्हा जो टप्पा अनुदानाचा शब्द निवडणुकीच्या काळामध्ये दिला होता, सभागृहामध्येही दिला होता, तर तो शब्द आपण पूर्ण करावा आणि या शिक्षकांसाठी कॅबिनेट निर्णय करावा. पुढच्या मागण्या काय असतील? कारण आता राज्य सरकारने अजूनही या ठिकाणी दखल घेतली नाही. तुमची शिक्षण मंत्र्यांकडे या ठिकाणी बैठक झाली पण अजून पॉझिटिव्ह तसा निर्णय येताना दिसत नाही. तुमची मागणी एकच आहे की प्रचलित नियमानुसार प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळालं पाहिजे. दरवेळेस भीक मागण्याची आम्हाला पाळी आली नाही पाहिजे. दरवेळेस आम्हाला आंदोलन करावं लागते. ते कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि शासनाने प्रचलित धोरणानुसार अनुदान वितरित केलं पाहिजे. या मागणीसाठी आपण सर्वजण शिक्षक बसले आहोत. महिला कर्मचारी असतील किंवा शिक्षक असतील यांची संख्या देखील मोठी आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून अनेक वर्षानुवर्ष या ठिकाणी कमी पगारात किंवा विनाअनुदानित काम या ठिकाणी करावं लागतं. आता काय मानसिक अवस्था आहे? आता मानसिक अवस्था इतकी वाईट झालेली की दरवर्षी दिवाळीचा सीझन आला का आम्ही आझाद मैदानातच असतो. खरं तर गृहलक्ष्मी म्हटलं तर वर्षाचा सर्वात मोठा सण आणि घरात असणं गरजेचं आहे. पण आमच्यावर अशी वेळ आलेली की वर्षानुवर्ष काम करूनही आम्हाला जर पगारच मिळत नाहीये तर आमची दिवाळी आम्हाला आझाद मैदानातच साजरी करावी लागते. याच्या एवढी शोकांतिका दुसरी कोणतीच नाही. जर शासनाने एकदा निधी सांगितलेला की 5,500 कोटी आम्हाला मंजूर केलेले तर मग त्या असे आमच्या हक्काचे पैसे आम्हाला लवकरात लवकर मंजूर करून आम्हाला अनुदान सूत्रानुसार अनुदान द्यावे हीच विनंती. काय तुमची मागणी असेल आता तुमची? आम्हाला टप्प्याटप्प्याने जो वाढीव टप्पा देण्यात यावा तो आम्हाला लवकरात लवकर मिळाला पाहिजे. आता आम्हाला प्रचलितनुसारच 100% अनुदान मिळावा अशी शासनाकडे विनंती. राज्य शासनाने जे 5,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत ते टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी मिळावे. पण खऱ्या अर्थानं जो पुढचा टप्पा आहे 60, 80 आणि 100 हा त्वरित या ठिकाणी त्यांनी जी आर काढावा. कारण शासनाकडे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. सर्व प्रचलित जी प्रथा आहे म्हणजे अनुदान लागू करण्याचे जे प्रचलित नियम आहेत
ते सगळे यापूर्वी लागू झालेले आहेत. फक्त अनुदानाचा पुढचा टप्पा हा एवढाच निर्णय या ठिकाणी बाकी आहे आणि तो कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर घ्यावा हीच अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते. जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप.